पवित्र पोर्टलवरती ज्या विद्यार्थी शिक्षकांना अर्ज भरता आलेले नव्हते किंवा अर्ज भरताना काही चुका झाल्या होत्या, काही डॉक्युमेंट भेटले नव्हते विहित मुदतीतमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांकरिता 21 सप्टेंबरपर्यंत गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती पवित्र पोर्टलवरती मुदतवाढ दिलेली होती की त्या 21 सप्टेंबरपर्यंत तुम्ही जे फॉर्म आहे ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले नसतील ते भरू शकता, किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर डॉक्युमेंट अपलोड करू शकता, किंवा इतर काही करेक्शन असतील तर ते करेक्शन तुम्ही 21 सप्टेंबरपर्यंत करू शकत होता. ही मुदतवाढ पवित्र पोर्टलवरती दिलेली होती विद्यार्थी शिक्षकांकरिता, शिक्षक होण्याकरिता. आता त्यानंतर असंही तिथे आढळलेलं आहे का बऱ्याच विद्यार्थी शिक्षकांनी पुन्हा वेबसाईटकडे किंवा वरती पुन्हा सांगितलेलं आहे का टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना विविध मुदतीमध्ये फॉर्ममध्ये करेक्शन करता आलेलं नाही आहे किंवा फॉर्म भरता आलेलं नाही, असं बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या तक्रारी होत्या त्या वरपर्यंत पोचलेल्या आहे. त्यामुळे यावरती विचार करून पुन्हा 1-2 दिवसामध्ये परत तुमच्यापर्यंत काही अपडेट येऊ शकते. जर तसं जर असेल, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, तर त्यावरती सर्व विचार करून मग मुदतवाढ द्यायची की नाही ही जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला वेबसाईटवरती पण पवित्र पोर्टलवरती पाहायला भेटेल. आणि त्याच पद्धतीने आपल्या 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ती माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्या संदर्भात आपण याआधी पण व्हिडिओ तयार केलेला होता आपल्या सर्व सबस्क्रायबरच्या प्रश्नावरून. आता त्यानंतर ही जी सर्व माहिती आहे ही किती विद्यार्थी शिक्षकांनी या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं आहे ती आपण माहिती आता बघणार आहोत. जवळपास पवित्र पोर्टलवरती 1,91,000 विद्यार्थी शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे. मग त्यामध्ये सर्व आहे ज्यांनी TET दिलेली आहे, बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, कारण आता 11वी 12वीच्या शिक्षकांनासुद्धा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे, आणि 8वी 9वी 10वी सर्व जे काही म्हणजे सर्व विषयाचे सर्व इयत्तेकरिता जे नोंदणी झालेली आहे ती 1,91,000. आता त्यामध्ये परत कॅटेगरी येते रिझर्वेशननुसार, तर आपण शेवटपर्यंत जी सर्व माहिती येत राहील ती तुम्हाला मी देतच राहणार आहे. आता भरपूर माहिती सांगण्यासारखी हळूहळू जसं जसं वेळ येईल त्यावेळेस आपण सर्व ती माहिती डिस्कस करणार आहोत. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, ही अपडेट तुम्हाला आवडली असेल आणि ह्या पुढच्या अपडेट तुम्हाला घ्यायच्या असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा. त्याचसोबत सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत ज्या भविष्यामध्ये येणाऱ्या अपडेट आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि तुम्हाला 7 इन्फो न्यूज चॅनलचे जर अपडेट आवडत असतील तर तुमच्याही मित्रांना ती माहिती शेअर करा. धन्यवाद.